Hello students, in this lecture we can learn about the types of acquired immunity. In the last lecture we can study about the characteristics of the acquired immunity. Markcha video madhyapon acquired immunity che characteristics study The Ter lecture we acquired immunity che study karna Types of acquired immunity. The acquired immunity has two main types in that first is the active immunity and second is the passive immunity. Acquired immunity, che che rahed, active immunity and passive immunity. The active immunity again has two types natural active acquired immunity and artificial acquired active immunity. लाईक दॅट ॲक्टिव्ह इम्युनिटी पॅसिव इम्युनिटी अल्सो हॅज टू टाईप्स नॅचरल पॅसिव अॅक्वायर्ड इम्युनिटी अँड आर्टिफिशल पॅसिव अॅक्वायर्ड इम्युनिटी या लेक्चरमध्ये आपण हे सगळे टाईप्स स्टडी करणार आहे अक्वायर्ड इम्युनिटीचे दोन मेजर टाईप्स ॲक्टिव इम्युनिटीचे दोन टाईप्स आणि पॅसिव इम्युनिटीचे दोन टाईप्स बघूया ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय अक्वयर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी वेन पर्सन ओन सेल प्रोड्यूस अँटीबॉडीज इन रिस्पॉन्स टू इन्फेक्शन देन इट डेव्हलप्स ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय एखाद्या पर्सनला जर एखादं इन्फेक्शन झालं नॅचरली इन्फेक्शन झालं किंवा एखादं इन्फेक्शन झालं तर त्याच्या बॉडीमधल्या इम्युन सेल्स त्या त्या पॅथोजनच्या अगेनेस्ट काय तयार करतात तर अँटीबॉडीज तयार करतात आणि त्या पॅथोजनला किल करतात म्हणजे स्वतःची बॉडी ॲक्टिवली काम करते म्हणून ह्या इम्युनिटीला ॲक्टिव इम्युनिटी असं म्हटलं जातं बघा परत एकदा मेन पर्सन ओन सेल प्रोड्यूस अँटीबॉडीज इन रिस्पॉन्स टू इन्फेक्शन देन इट डेव्हलप्स ॲक्टिव्ह इम्युनिटी बॉडी ॲक्ट टिवली प्रोड्यूस द अँटीबॉडीज अगेन एज दॅट पॅथोजन दॅट्स वाय दिस इम्युनिटी इज कॉल्ड ॲज ॲक्टिव इम्युनिटी आपल्या स्वतःच्या बॉडीकडून पॅथोजनला किल केलं जातं अँटीबॉडीज तयार केल्या जातात म्हणून या इम्युनिटीला ॲक्टिव इम्युनिटी असं म्हटलं जातं द सेकंड कॅरेक्टर इट टेक्स लाँग टाईम टू प्रोड्यूस अँटीबॉडीज यामध्ये स्वतःच्या बॉडीला अँटीबॉडीज तयार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो हा कालावधी लागण्याचं कारण काय आहे तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं इम्युनिटी म्हणजे काय आहे तर फर्स्टली इम्यून सिस्टीम और इम्युन सेल्स रेकग्नाइज द पॅथोजन सुरुवातीला आपली इम्युन सिस्टीम काय करत असते तर पॅथोजनला रेकगनाईज करत असते अँड देन इट प्रोड्यूस द अँटीबॉडीज अगेनेस्ट दॅट पॅथोजन त्याच्यानंतर आपली अँ बॉडी त्या पॅथोजनच्या अगेनेस्ट अँटीबॉडीज तयार करत असते त्यामुळे याच्यासाठी कालावधी लागतो कारण सुरुवातीला बॉडीला आलेला जो पॅथोजन आहे तो ओळखावा लागतो रेकग्नाईज करावा लागतो आणि मग त्याच्या अगेनेस्ट अँटीबॉडीज तयार कराव्या लागतात म्हणून बॉडीला ॲक्टिव इम्युनिटीमध्ये अँटीबॉडीज तयार करण्यासाठी लाँग टाईम लागतो जास्त कालावधी लागतो तिसरं कॅरेक्टर आहे इट गिव स्लो रिलीप टू द पर्सन आपण मगाच्याच कॅरेक्टरवरून लक्षात आलं असेल इट टेक्स द लाँग पिरियड टू प्रोड्यूस द अँटीबॉडीज जर या इम्युन सिस्टीमला किंवा या टाईपला इम्युनिटीच्या जास्त वेळ लागत असेल अँटीबॉडीज तयार करण्यासाठी तर व्यक्तीला बरं वाटण्यासाठी सुद्धा कालावधी लागणार आहे रिलीफ म्हणजे बरं वाटणं इट गिव स्लो रिलीफ टू द पर्सन व्यक्तीला काही कालावधीनं बरं वाटणार आहे थोड्या कालावधीनं बरं वाटणार आहे लगेचच व्यक्ती बरा होणार आहे का नाही कारण पॅथोजनचे इन्फेक्शन झाल्यानंतर त्या पॅथोजनला रेकॉग्नाइज करायचं त्याच्यानंतर त्याच्या अगेनेस्ट इम्युन सिस्टीमद्वारे किंवा बी लिम्पोसर्डद्वारे अँटीबॉडीज तयार करायच्या मग त्या पॅथोजनला किल करायचं आणि मग आपल्याला बरं वाटणार आहे दॅट्स वाईट right. गिव्ह स्लो रिलप्ट टू द पर्सन म्हणून व्यक्तीला बरं वाटण्यासाठी कालावधी जाणार आहे इट इज लाईफ लॉंग इम्युनिटी ही इम्युनिटी लाईफ लाँग इम्युनिटी असणार आहे का लाईफ लॉंग इम्युनिटी असणार आहे तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक युनिक फीचर सांगितलं ॲक्वॅड इम्युनिटी इट हॅज मेमरी आपल्या इम्युन सिस्टीमकडं किंवा ॲक्वर्ड इम्युनिटीकडं काय आहे तर मेमरी आहे ती मेमरी प्रिझर्व्ह करत असते ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये बॉडी ओन बॉडी सेल्स प्रोड्यूस द अँटीबॉडीज ॲट दॅट टाईम इट प्रोड्यूस अ मेमरी अगेनस्ट दॅट पॅथोजन या इम्युनिटीमध्ये आपली बॉडी स्वतः अँटीबॉडीज तयार करणार आहे आणि त्या अँटीबॉडीज तयार करत असताना त्या पॅथोजनच्या अगेनेस्ट आपल्या बॉडीमध्ये मेमरी प्रिझर्व केली जाणार आहे म्हणून ही जी इम्युनिटी आहे इट इज लाईफ लाँग इम्युनिटी ह्याचंच एक उदाहरण जायचं झालं तर मिसल्स मिसल्स मीन्स कांजिन्या म्हणूया किंवा वारफोड्या म्हणूया आपल्याला आयुष्यात एकदाच येतात एकदा आल्यानंतर परत येत नाहीत का येत नाहीत तर ज्यावेळी आपल्याला मिसल्स येतात त्यावेळी आपली इम्यून सिस्टीम त्याच्या अगाने सँटीबॉडीज तयार करते आपल्याला रिलीफ मिळतो आणि मग आपण बरं होतो त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीनं मेमरी प्रिझर्व्ह केलेली असते त्यामुळे भविष्यात किंवा आयुष्यात परत कधी आपल्याला मिसल्सनं सामोरं जावं लागत नाही कांजिण्या किंवा वारफोड्या म्हणूया आपण त्याला म्हणून या इम्युनिटीला काय म्हटलं तर इट इज लाईफ लाँग इम्युनिटी आयुष्यभर आपल्या बॉडीमध्ये राहणारी इम्युनिटी आहे नेक्स्ट कॅरेक्टर इट इज इफेक्ट इफेक्टिव्ह अगेन्स्ट वास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजन्स इन दिस टाईप बॉडी ॲक्टिवली प्रोड्यूस द अँटीबॉडीज अगेन्स्ट द पॅथोजन दॅट्स वाय इट ॲक्ट्स अगेनस्ट व्हास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजन्स आपली स्वतःची बॉडी एखादा आलेला जो पॅथोजन आहे त्याच्या अगेनेस्ट अँटीबॉडीज तयार करणार आहे ॲक्टिवली अँटीबॉडीज तयार करणार आहे त्यामुळं आपल्या बॉडीमध्ये कितीही प्रकारच्या पॅथोजनचा जरी इन्फेक्शन झालं तरी त्याच्या अग्नेस्ट ही ॲक्टिव इम्युनिटी काय करू शकते काम करू शकते यात महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये बॉडीमध्ये आपल्या पॅथोजनची एंट्री होते पॅथोजन इज नथिंग बट द अँटीजिन mm -hmm. बॉडीमध्ये एंट्री कशाची होते तर अँटीजिनची होते हे लक्षात ठेवा ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये अँटीजिन बॉडीमध्ये एंटर होतो पॅसियम्युनिमध्ये अँटीबॉडीज पुढं सांगणार आहे मी तुम्हाला पॅसिव इम्युनिटी त्याच्यामध्ये अँटीबॉडीज एंटर होत एं असतात इट इज इफेक्टिव्ह अगेनस्ट अ वास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजन्स जेवढे सगळे एन्व्हायरमेंटमध्ये पॅथोजन्स आहेत त्याच्या अगेनेस्ट ही इम्युनिटी काय करू शकते काम करू शकते ॲक्टिव इम्युनिटी इट इज ऑफ टू टाईप्स याचे दोन प्रकार येतात फर्स्ट टाईप नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव इम्युनिटी अँड द सेकंड टाईप आर्टिफिशल ॲक्वायर्ड ॲक्टिव इम्युनिटी याचे दोन प्रकार येतात नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव इम्युनिटी आणि आर्टिफिशियल आर्टिफिशल ॲक्वायर्ड ॲक्टिव इम्युनिटी बघूया कॅरेक्टर्स टाईप्स ऑफ ॲक्वार्ड ॲक्टिव इम्युनिटी ॲक्वार्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीचे टाईप्स द फर्स्ट टाईप इज नॅचरल ॲक्वार्ड ॲक्टिव इम्युनिटी नॅचरल ॲक्वार्ड ॲक्टिव इम्युनिटी इट इज रिझल्टेड ड्यू टू नॅचरली इन्फेक्शन ऑफ पॅथोजन ही जी इम्युनिटी आहे ॲक्टिव्ह इम्युनिटीचा हा जो प्रकार आहे नॅचरल ॲक्वार्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी ही कशी तयार होते आपल्या बॉडीमध्ये ही? ही कशी डेव्हलप होते, होते तर ज्यावेळी आपल्याला नॅचरली एखाद्या पॅथोजनचं इन्फेक्शन होतं त्यावेळी जी डेव्हलप होते ती इम्युनिटी म्हणजे कोणती तर नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव इम्युनिटी एक, एक साधं सोपं आता सगळ्या जगात ज्या व्हायरसनं थैमान घातलेलं आहे त्याचं उदाहरण देते कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस नॅचरली बॉडीमध्ये आपलं एंटर होतो आहे नॅचरली एंटर झाल्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ज्यांची इम्युन सिस्टीम चांगली आहे ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्या लोकांमध्ये कोरोनाचे कोणतेही सिम्पटम्स दिसत नाहीत म्हणजे त्यांची कोणती इम्युन सिस्टीम चांगली डेव्हलप झालेली आहे तर ॲक्टिव ॲक्वर्ड इम्युनिटी चांगली झालेली आहे म्हणजे नॅचरली जरी त्यांना कोरोनाचं इन्फेक्शन झालं असलं तरी त्यांच्यावरती कोणतेही त्याचे सिम्टम्स दिसत नाहीत तुम्ही बऱ्याच वेळ ऐकले ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे त्यांना काहीही करत नाही कोणतेही सिम्टम कोरोना दाखवत नाही म्हणून मी मागच्या लेक्चरमध्ये मा तुम्हाला म्हटलं की आपली इम्युनिटी किती डेव्हलप करायची हे आपल्यावरती डिपेंड आहे ही लहानपणापासून डेव्हलप होत जाणारी इम्युनिटी ॲक्वाड इम्युनिटी त्यामुळे ती किती डेव्हलप करायची किती प्रमाणात डेव्हलप करायची हे आपल्यावरती डिपेंड आहे नॅचरल ॲक्वाडी एक्टिव्ह इम्युनिटीमध्ये इन्फेक्शन कसं होतं आहे नॅचरली नेचरमध्ये असणारा व्हायरस नेचरमध्ये असणारी बॅक्टेरिया किंवा नेचरमध्ये असणारा कोणताही पॅथोजन नॅचरली आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आहे जसा कोरोना येतो आहे नेचरमधून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं कसा ट्रान्सफर होतो आहे तर नेचरमधून जातोय तो त्यावेळी त्या इम्युनिटीला ॲक्टिव्ह नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं धिस इम्युनिटी इज प्रेझेंट फॉर लाँग टाईम नॅचरली एखादं इन्फेक्शन आपल्याला झाल्यानंतर आपली बॉडी ॲक्टिवली अँटीबॉडीज तयार करते त्यावेळी मेमरी प्रिझर्व्ह करते त्यामुळे इम्युनिटी कशी असणार आहे तर लाँग टाईम असणार आहे जास्त कालावधीपर्यंत आपल्या बॉडीमध्ये राहणारी असणार आहे कारण आपण स्वतः काय तयार केल्या अँटीबॉडीज तयार केल्या त्या पॅथोजनच्या अगेनेस्ट आणि त्या मेमरीमध्ये प्रिझर्व्ह करून ठेवल्या अशा प्रकारे असणारी इम्युनिटी कोणती तर नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी नॅचरली इन्फेक्शन झालं असेल आणि मग बॉडीनं त्याला रिस्पॉन्स दिला असेल अँटीबॉडीज तयार केल्या असतील त्यावेळी ती येणारी इम्युनिटी कोणती असते तर नॅचरल ॲक्वारड ॲक्टिव्ह इम्युनिटी दुसरा प्रकार आहे आर्टिफिशल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आता तुम्ही म्हणाला आर्टिफिशियली कसा घेणार आहे आपण तर इट इज ॲक्टिवेटेड बाय इंजेक्टिंग स्मॉल अमाऊंट ऑफ वॅक्सिन्स विच कंटेन्स डेड ऑर लाईव्ह बट ॲक्टिन्युएटेड पॅथोजन ऑर टॉक्झिन आता आर्टिफिशलीही आपण पॅथोजन बॉडीमध्ये घेत असतो आर्टिफिशलीही आपल्या बॉडीमध्ये अँटीजिन इंजेक्ट केला जातो तो कसा तर वॅक्सिनमधून लसमधून तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लस पोलिओची असेल बी सी जीची असेल था था या सगळ्या ज्या लस दिल्या जातात आपल्याला त्या लसीमध्ये काय असतं तर विच कंटेन्स डेड ऑर लाईव्ह बट ॲटिन्युएटेड पॅथोजन और टॉक्झिन त्याच्यामध्ये काय असतं तर मृत असणारा जीवाणू ज्याला मारलेला आहे तो कोणताही परिणाम आपल्या बॉडीवरती क दाखवणार नाही ना कारण तो मृत आहे असा असणारा पॅथोजन किंवा त्याच्यामध्ये जिवंत असणाराही पॅथोजन असू शकतो बट ॲटिन्युएटेड म्हणजे त्याला वीक केला जातो त्याला कमकुवत केला जातो त्याची डिसीज कॉझिंग कपॅसिटी जी आहे ती कमी केली जाते त्याला ॲटिन्युएटेड पॅथोजन असं म्हटलं जातं ऑर टॉक्झिन म्हणजे टॉक्झिसिटी त्याची कमी केलेली आहे असं टॉक्झिन किंवा त्याचं जे प विष आहे त्याची विषाची जी कपॅसिटी आहे आपल्या बॉडीवरती इफेक्ट करण्याची ती कमी केली जाते टॉक्झिसिटी कमी केली जाते अशाला वीक असणारं टॉक्झिन किंवा ॲटेन्युएटेड टॉक्झिन असं म्हटलं जातं ज्याला वीक केलेलं आहे आपण त्याची टॉक्झिसिटी काय केलेली आहे कमी केलेली आहे अशा गोष्टींचं वॅक्सिन बनवलं जातं लस बनवली जाते आणि ती आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केली जाते आपल्याला दिली जाते ही दिलेली जी लस आहे ती लस दिल्यामुळं काय होतं तर विच इंड्यूस द ॲक्टिव्ह इम्युनिटी टू प्रोड्यूस द अँटीबॉडीज अगेनस्ट दॅट पॅथोजन विच इज प्रेझंट इन द वॅक्सिन याच्यामुळं काय होतं तर वॅक्सिनमध्ये असणाऱ्या पॅथोजनच्या अगेनेस्ट आपली इम्युनिटी ॲक्टिव इम्युनिटी इंड्यूस केली जाते तिला चेतना दिली जाते कशासाठी टू प्रोड्यूस द अँटीबॉडीज अगेनेस्ट दॅट पॅथोजन अँड टू प्रिझर्व द मेमरी अगेनेस्ट दॅट पॅथोजन या दोन गोष्टी करण्यासाठी तिला इंड्यूस केलं जातं ॲक्टिव इम्युनिटीला कशासाठी तर त्या पॅथोजनच्या अगेनिस्ट जो पॅथोजन वॅक्सिनमध्ये प्रेझेंट आहे त्या पॅथोजनच्या अगेनिस्ट अँटीबॉडीज तयार करण्यासाठी किंवा त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये त्या पॅथोजनसाठी असणारी मेमरी प्रिझर्व्ह करण्यासाठी अशी असणारी जी इम्युनिटी आहे तिला आर्टिफिशल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी दोन्हीमधला फरक लक्षात आला असेल नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरली पॅथोजन एंटर आहे तर आर्टिफिशल ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये पॅथोजन आर्टिफिशियली इंजेक्ट केला जातो जाणून बुजून आपल्या बॉडीमध्ये तो दिला जातो कशासाठी तर आपल्या बॉडीला स्टिम्युलेट करण्यासाठी आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करण्यासाठी त्या पॅथोजनच्या अगेनेस्ट अँटीबॉडीज तयार करण्यासाठी किंवा त्या पॅथोजनची मेमरी प्रिझर्व करण्यासाठी यामुळं काय आहे तर पॅथोजन बॉडीमध्ये एंटर होतोय पण त्याचे कोणतेही इफेक्ट्स बॉडीवरती होत नाहीत कारण तो पॅथोजन डेड आहे किंवा ॲटिन्युएटेड आहे त्याचं टॉक्झिन ॲटिन्युएटेड केलेलं आहे वीक केलेलं ते आहे त्यामुळे त्याचे इफेक्ट्स दिसत नाहीत बॉडीवरती पण आपली इम्युन सिस्टीम त्याच्या अगेनस्ट काम करते असं काम करणारं जी इम्युनिटी आहे तिला आर्टिफिशल ॲक्वारड ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हटलं जातं तिचं दुसरं कॅरेक्टर एक्झाम्पल बघूया आपण पोलिओ वॅक्सिन असेल बी सी जी वॅक्सिन असेल आत्ता कोरोनाचं वॅक्सिन बनवलं जातं आहे तुम्ही आता न्यूजमध्ये वाचतायच बघताय कोरोनाचं वॅक्सिन डेव्हलप झालेलं आहे त्याचे टेस्टिंग सुरू झालेले आहेत हे कशासाठी तर आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन होण्याअगोदर आर्टिफिशियल इन्फेक्शन करायचं आणि त्याच्या अगेनेस्ट ॲक्टिव इम्युनिटी तयार करायची ह्याच्यासाठी हे वॅक्सिन बनवलं जातं तर अशी काम करणारी इम्युनिटी आहे ती म्हणजे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव इम्युनिटी बघा याच्यावरती बोर्ड एक्झामला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला आहे डिस्क्राईब आर्टिफिशल ॲक्वायर्ड ॲक्टिव इम्युनिटी याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे एक्झॅम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत एक्झाम्पलसाठी एक मार्क होता आणि त्याच्या डिस्क्रिप्शनसाठी एक मार्क असा हो, दोन मार्काला हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे परत एकदा सांगते इट इज अ ॲक्टिवेटेड बाय इंजेक्टिंग स्मॉल अमाऊंट ऑफ वॅक्सिन्स Which contains dead or live but attenuated pathogen or toxin, due to which the active immunity produces antibodies against that pathogen, and it also preserves the memory about that pathogen for long time. Example: Polio vaccine, BCG vaccine. कोरोना वॅक्सिन सक्सेसफुल झालं तर कोरोना वॅक्सिनसुद्धा तुम्ही लिहू शकता जस्टचं उदाहरण आहे त्यामुळं तुमच्या ते चांगलं लक्षात राहील बघा पोलिओ वॅक्सिनवरून मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं की पोयाच्या पाचव्या वर्षापर्यंत दिलं जातं पण लाईफ टाईम ती इम्युनिटी बॉडीमध्ये राहते कारण ॲक्वायर्ड इम्युनिटी हॅज अ मेमरी दिस इज अबाउट द ॲक्टिव्ह इम्युनिटी इन नेक्स्ट स्लाइड वी कॅन सी द ॲक्वर्ड पॅसिव इम्युनिटी तर फस्ट कॅरेक्टर व्हेंड रेडीमेड अँटीबॉडीज आर टेकन इन टू द बॉडी देन इट डेव्हलप्स पॅसिव इम्युनिटी पॅसिव इम्युनिटीमध्ये डायरेक्ट अँटीबॉडीज एंटर होतात बॉडीमध्ये इथं अँटीजिन येत नाही तर काय येतात बॉडीमध्ये अँटीबॉडीज येतात ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये बॉडीमध्ये एंटर होतो तो पॅथोजन किंवा अँटीजिन तर पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये अँटीबॉडीज एंटर केल्या जातात किंवा एंटर होतात हे लक्षात ठेवा डायरेक्ट अँटीबॉडीज येत असतील तर त्या इम्युनिटीला पॅसिव इम्युनिटी असं म्हटलं जातं इट टेक्स व्हेरी शॉर्ट टाईम टू प्रोड्यूस अँटीबॉडीज डायरेक्ट अँटीबॉडीज जर बॉडीमध्ये आल्या असतील तर अँटीबॉडीज तयार होण्यासाठी वेळ लागणार आहे का नाही दॅट्स वाय इट टेक्स व्हेरी शॉर्ट टाईम टू प्रोड्यूस अँटीबॉडीज इट गिव्ज फास्ट रिलीफ टू द पर्सन आता या ठिकाणी अँटीबॉडीजच डायरेक्ट बॉडीमध्ये आलेल्या आहेत आले त्यामुळं बॉडीला अँटीजिन रेकॉग्नाईज करायचा त्याच्या अगेनेस्ट अँटीबॉडीज तयार करायच्या आणि मग आपल्याला बरं वाटणार आहे एवढी लॉंग प्रोसेस इथं होणार आहे का नाही इथं डायरेक्ट आपण काय घेतलेले आहेत अँटीबॉडीज घेतलेल्या आहेत त्यामुळं व्यक्तीला लगेचच बरं वाटणार आहे इट गिव्ज फास्ट रिलीफ टू द पर्सन व्यक्तीला लगेचच बरं वाटणार आहे इट इज टेम्पररी इम्युनिटी ही टेम्पररी असणार आहे बघा अँटीबॉडीज घेतल्या बॉडीमध्ये त्यांचं त्यांनी ते काम केलं इथं मेमरी प्रिझर्व झाले का नाही झाली का झाली नाही तर बॉडीनं ना ॲक्टिवली तयार केल्या का अँटीबॉडीज नाही जर बॉडीनं ना ॲक्टिवली अँटीबॉडीज तयार केल्या असत्या तर त्याचवेळी मेमरीसुद्धा प्रिझर्व केली गेली असते तसं इथं होत नसल्यामुळं आलेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत बॉडीमध्ये घेतलेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अँटीजिनला किल करतात आणि त्या काही कालांतरानं डिनेचर होतात दॅट्स वाय इट इज टेम्पररी इम्युनिटी पॅस इम्युनिटी इट इज इफेक्टिव्ह अगेनस्ट लिमिटेड पॅथोजन आता बघा अँटीबॉडीजच डायरेक्ट घेतो आहे एका वेळी आपण एकाच प्रकारच्या अँटीबॉडीज घेऊ शकणार आहे एकाच प्रकारच्या अँटीजेनच्या अगेनेस्ट घेऊ शकणार आहे म्हणून इट इज इफेक्टिव्ह अगेनेस्ट लिमिटेड पॅथोजन ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये तसं नाही कोणत्याही प्रकारचा पॅथोजन आला तर बॉडीमधल्या इम्युन सेल्स ॲक्टिवली काय तयार करणार आहेत अँटीबॉडीज त्यामुळे त्या व्हास्ट व्हरायटीच्या असणार आहेत किंवा व्हास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजनच्या अगेनेस्ट असणार आहेत तसं इथं आहे का नाही म्हणून इट इज इफेक्टिव्ह अगेनस्ट लिमिटेड पॅथोजन इट इज अल्सो टू टाइप्स फर्स्ट नॅचरल ॲक्वार्ड पॅसिम्युनि इम्युनिटी अँड सेकंड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी टाईप्स बघूया आपण ॲक्वार्ड पॅसिम्युनिटीचे फर्स्ट टाईप नॅचरल ॲक्वार्ड पॅसिव इम्युनिटी इट इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ अँटीबॉडीज फ्रॉम मदर टू हर चाइल्ड थ्रू प्लासेंटा बिफोर बर्थ अँड थ्रू कोलोस्ट्रम आफ्टर बर्थ पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये डायरेक्ट अँटीबॉडीज बॉडीमध्ये घ्यायचे आहेत मग इथं डायरेक्ट अँटीबॉडीज कशा येणार आहेत कुठून येणार आहेत नॅचरली तर आईकडून तिच्या चाइल्डला जाणार आहेत मग जन्मापूर्वी प्लासेंटामधून जाणार आहेत कारण ज्यावेळी मूल आईच्या गर्भात असणार आहे त्यावेळी प्लासेंटामधून आईच्या रक्तप्रवाहामधून येणाऱ्या सगळ्या गोष्टी चाईल्डला पुरवल्या जातात मग तो ऑक्सिजन असेल मग ते फूड असेल किंवा कोण कोणतंही ड्रग असेल औषध असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या अँटीबॉडीज असतील ह्या प्लासेंटामधून गर्भामध्ये वाढणाऱ्या मुलाला पाठवल्या जातात बिफोर बर्थ जन्म होण्यापूर्वी कशामधून पाठवल्या जाणार आहेत प्लासेंटामधून आईकडून मुलाला अँड थ्रू कोलोस्ट्रम आफ्टर बर्थ जन्मानंतर आईच्या दुधातून चाईल्डला किंवा बेबीला अँटीबॉडीज पाठवल्या जातात जन्म झाल्यानंतर आईचं जे दूध आहे ते ज्यावेळी मुलाला दिलं जातं त्यावेळी त्या दुधामधून आईच्या बॉडीमधल्या अँटीबॉडीज मुलाला पाठवल्या जाता। जातात कारण जन्म झाल्याबरोबर लगेचच आपली ॲक्वायर्ड इम्युनिटी फंक्शनल होत नसते जसजसं आपण वेगवेगळ्या पॅथोजन्सना फेस करू तस तसं ती डेव्हलप होते मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मग जोपर्यंत स्वतःची इम्युन सिस्टीम किंवा त्या चाइल्डची इम्युनिटी ॲक्वायर्ड इम्युनिटी डेव्हलप होत नाही तोपर्यंत आईच्या दुधामधून अँटीबॉडीज चाइल्डला पाठवल्या जातात आईचं जे फर्स्ट मिल्क आहे पहिलं मिल्क आहे त्याला कोलोस्ट्रोम असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये वास्ट व्हरायटीच्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतात म्हणून त्याच्यामधून अँटीबॉडीज आईकडून मुलाला आफ्टर बर्थ पाठवल्या जातात ज्या कधीपर्यंत काम करतात इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन टू न्यू बॉर्न बेबी अंटील इट्स इम्युन सिस्टीम बिकम फंक्शनल या अँटीबॉडीज त्या चाईल्डला कधीपर्यंत प्रोटेक्शन देतात तर जोपर्यंत त्याची स्वतःची इम्यून सिस्टीम फंक्शनल होत नाही त्याची स्वतःची ॲक्वॅड इम्युनिटी काम करत नाही तोपर्यंत या अँटीबॉडीज त्या चाईल्डला प्रोटेक्शन देतात किंवा त्या न्यूबॉर्न बेबीला प्रोटेक्शन देत असतात म्हणून तुम्ही बऱ्याच जाहिरातीमध्ये ऐकलं असेल बऱ्याच जाहिराती दाखवल्या जातात गव्हर्नमेंटकडून आईचं दूध खूप महत्त्वाचं आहे मुलासाठी सहा महिन्यापर्यंत आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीही मुलाला दि न्यूबॉर्न बेबीला दिलं जात नाही फक्त आईचं दूध दिलं जातं जे अतिशय पौष्टिक आहे त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या अँटीबॉडीज असतात ज्या त्याचं प्रोटेक्शन करत असतात त्याची इम्युन सिस्टीम चांगल्या रीतीनं डेव्हलप होऊपर्यंत अशी असणारी इम्युनिटी नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी द सेकंड टाईप इज आर्टिफिशल ॲक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी आता तुम्ही म्हणाल आर्टिफिशियल ॲक्वर्ड पॅस्युम्युनिटीमध्ये आर्टिफिशली अँटीबॉडीज इंजेक्ट केल्या जातात बॉडीमध्ये आपल्या मग त्या कशा तर तुम्ही सध्या ऐकत असाल प्लाझ्मा ट्रीटमेंट प्लाझ्मा थेरपी कोरोनासाठी वापरली जाते बऱ्याच ठिकाणी मग प्लाझ्मा थेरपी किंवा प्लाझ्मा जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये काय होतं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना त्यांचा प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी सांगितलं जातं हे कशासाठी तर प्लाझ्मामध्ये असणाऱ्या ज्या अँटीबॉडीज आहेत विच आर प्रोड्युस्ड द कोरोना कोर कोविड नाईन्टीन व्हायरसच्या अगेनेस्ट तयार झालेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत जो व्यक्ती कोविड नाईन्टीनमधून बरा झालेला आहे कोरोनामधून बरा झालेला आहे त्याला तो डोनेट करायला सांगितला जातो पला प्लाझ्मा का तर प्लाझ्मामध्ये किंवा ब्लडच्या सिरममध्ये आपल्या अँटीबॉडीज असतात हे अँटीबॉडीज कोणत्या असतात जस्ट आपण एखाद्या इन्फेक्शनला सामोरं गेलो असो तर आपल्या ॲक्टिव्ह इम्युनिटीनं नॅचरली काय तयार केले असतात तर अँटीबॉडीज तयार केले असतात तर अँटीबॉडीज सर्क्युलेटेड विद इन द ब्लड सिरम और प्लाझ्मा आपल्या ब्लडच्या सिरममध्ये किंवा ब्लडच्या प्लाझ्मामध्ये त्या अँटीबॉडीज सर्क्युलेट होत असतात मग ह्या सर्क्युलेट होणाऱ्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या कलेक्ट करून दुसऱ्या व्यक्तीला ज्याला कोविड नाईन्टीनचं इन्फेक्शन झाले पण त्याची इम्युन सिस्टीम चांगल्या रीतीनं काम करत नाही अशाला जर आपण इंजेक्ट केल्या तर त्या काम करतात का हे टेस्ट केलं जातं आणि त्या जर चांगल्या रीतीनं काम करत असतील तर तो व्यक्ती कोविड नाईन्टीनमधून किंवा कोरोनामधून लगेचच बरा होऊ शकणार आहे म्हणून प्लाझ्मा डोनेट करा प्लाझ्मा डोनेट करा असं तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकलं असेल तुम्ही न्यूजमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं प्लाझ्मा ट्रीटमेंट चालू आहे त्याच्या टेस्टिंग चालू आहेत मग कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मा का डोनेट करायचं आहे तर त्यांच्या बॉडीमध्ये काय तयार झाले आहेत अँटीबॉडीज तयार झालेले आहेत आणि त्या अँटीबॉडीज कलेक्ट करून आपण दुसऱ्याला इंजेक्ट करणार धिस मेथड और धीस टाईप ऑफ इम्युनिटी इज नथिंग बट द आर्टिफिशियल ॲक्वाड इम्युनिटी द अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड विद द वन ॲनिमल ऑर वन इंडिव्ह्यूज्युअल अँड देन इथ दीज अँटीबॉडीज आर कलेक्टेड अँड इंजेक्टेड इन द बॉडी ऑफ अनदर इंडिव्ह्यूज्युअल धीस इम्युनिटी इज नथिंग बट द आर्टिफिशियल ॲक्वार्ड इम्युनिटी बघा इन धीस मेथड अँटीबॉडीज आर कल्चर्ड इन वन इंडिव्ह्यूज्युअल अँड इंजेक्टेड इन्टू द बॉडी ऑफ अनदर इंडिव्ह्युज्युअल एका इंडिव्ह्युज्युअलच्या बॉडीमध्ये तयार केल्या जातात आणि त्या कलेक्ट करून दुसऱ्या इंडिव्ह्युज्युअलला इंजेक्ट केल्या जातात त्या मेथडला किंवा त्या सिस्टीमला ॲक् एक, आर्टिफिशल ॲक्वयर्ड पॅसिव इम्युनिटी असं म्हटलं जातं दुसरं एका ॲनिमलच्या बॉडीमध्ये तयार करायच्या आणि त्या कलेक्ट करून दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायच्या म्हणून मी आत्ता सध्या चाललेलं उदाहरण तुम्हाला दिलं आर्टिफिशल ॲक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी लक्षात राहण्यासाठी कोविड नाईन्टीनचं कोविड नाईन्टीनमधून बरा झालेला व्यक्ती त्याचं प्लाझ्मा डोनेट करेल प्लाझ्मामध्ये काय असेल तर त्याच्या बॉडीमध्ये अँ कोविड च्या अगेनेस तयार झालेल्या अँटीबॉडीज असतील ह्या तयार झाल्या बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये त्या कलेक्ट करून कुणामध्ये इंजेक्ट केल्या जातील ज्याला कोविड चे इन्फेक्शन झाले त्याला त्या काय केल्या जातील इंजेक्ट केल्या जातील ह्याची बरीच एक्झाम्पल्स आहेत फॉर एक्झाम्पल द स्पेसिफिक अँटीबॉडीज टू कंट्रोल टिटॅनस अँड डिफ्टेरिया आर कल्चर्ड इन द बॉडी ऑफ हॉर्स अँड इंजेक्टेड इन ह्युमन बॉडी टिटॅनस म्हणजे धनुर्वात डिप्तेरिया म्हणजे घटसर्प किंवा रेबीज असेल या आजारांच्या ज्या टिटॅनस म्हणजे धनुर्वात तुम्हाला माहिती आहे धनुर्वाताचं इंजेक्शन दर सहा महिन्यांनी आपल्याला घ्यावं लागतं याच्यामध्ये डायरेक्ट अँटीबॉडीज दिल्या जातात आपल्याला या अँटीबॉडीज हॉर्सच्या बॉडीमध्ये तयार केल्या जातात आणि त्याचा प्लाझ्मा कलेक्ट करून मग आपल्याला त्या इंजेक्ट केल्या जातात त्या इम्युनिटीला आर्टिफिशल ॲक्वायड पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं द अँटीबॉडीज आर कल्चर्ड विद इन द वन इंडिव्हिज्युअल अँड इंजेक्टेड इन टू द अनादर इंडिव्हिज्युअल दॅट इज नथिंग बट द आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी या सगळ्या टाईप्समध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवा ॲक्टिव इम्युनिटीमध्ये अँटीजीन एंटर होतोय तर पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये अँटीबॉडीज बॉडीमध्ये एंटर होतात हा डिफरन्स आहे म्हणून तुम्हाला एक होमवर्क आहे आता सगळ्या पी पी टीमध्ये तुम्हाला दिसलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही हा क्वेश्चन तर सह सहज सॉल्व्ह करू शकता द डिफरन्शिएट बिटवीन द ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड पॅसिव इम्युनिटी या लेक्चरमध्ये आपण टाईप्स बघितले ॲक्वर्ड इम्युनिटीचे आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण सेल्स ऑफ आप ॲक्वर्ड इम्युनिटी बघूया थँक्यू